आज महाशिवरात्रि का एक अत्यंत पवित्र स्नेह का एक दिवस है। आज या दिवसी सर्व ठिकाणी जे जे कोण भगवंताचे जे भक्त आहे, ज्यांची या परंपरेवर नितांत श्रद्धा आणि निष्ठा आहे, जे धार्मिक आहेत, जे साधक आहेत, असे अनेक हजारो भक्त आज संपूर्ण दिवस आणि रात्र काया वाचा आणि मनसा निरनिराळ्या प्रकारानं भगवान शिवाची पूजा करतो। श्रद्धेनं आणि भक्तीनं सेवाही करतो। काही हा एक विशेष दिवस धरून उपासना आणि ध्यानही करतो किंवा काही भजन आणि संकीर्तनामधून या सगुण ईश्वराची उपासना करून आवाहन करत असतो। उद्देश एकच आहे, शरीरानं आणि मनानं परमेश्वराच्या स्वरूपाशी एक रूप व्हाव, तल्लीन व्हाव, देहभान विसराव आणि त्याच्या भक्तीच्या सागरामध्ये कुटुंब अगदी आनंदानं परमोच्च असलेली अवस्थेचा अनुभव घ्या। याचं कारण एकच आहे की भगवान शिव हे स्वतःच्या स्वरूपानं अत्यंत शांत स्वरूप आहे। शांती हेच त्या शिवाचं स्वरूप आहे। आनंद हेच त्या भगवान शंभूचं स्वरूप आहे। नवे नवे या सर्व देवदेवतांच्या मध्ये भगवान शिव असे एकमेव आहेत की ते अत्यंत प्रखर असे असणारे वैराग्य संपन्न आहे। ज्ञान स्वरूप आहे असं हे त्यांचं स्वरूप असल्यामुळेच प्रत्येक साधक हा कळत न कळत हा शिवाच उपासना करणारा, शिवाची साधना करणारा आहे। कारण शेवटी आयुष्यामध्ये प्रत्येक जीवाला शेवटी निश्चित काय पाहिजे,
आहे. जीवनाचं निश्चितपणानं उद्दिष्ट काय आहे? जीवन हे जगायचंच आहे. जन्मण्यापासून मृत्यूपर्यंत अखंडपणानं जीवन जगायचंच आहे, नवे जगलंच पाहिजे. आणि हे या विश्वामध्ये या विषयांच्या मध्ये जगत असताना निश्चितपणानं या विषयांच्या मध्ये जगताना अनेक प्रकारचे भोग आहेत, अनेक प्रकारच्या कामना आहेत, अनेक प्रकारच्या अपेक्षा आहेत, अनेक प्रकारच्या महत्वाकांक्षा आहेत. सतत प्रत्येकाला वाटत असत की आपण जो मार्ग निवडलेला आहे आयुष्यामध्ये व्यावहारिक दृष्टीनं त्याच्यामध्ये आपली सतत अखंडपणानं प्रगती व्हावी, सतत पुढ 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 पुढ. प्रत्येकाला वाटत असत की आपल्याला स्वतःला ऐश्वर मिळावं, ऐश्वर संपन्न व्हावं, यश कीर्ती ज्ञानाच्या स्नानाने प्राप्त करावी. त्याच्यातच प्रत्येक माणूस आपल्या जीवनाची इति कर्तव्यता मानत असतो. आणि हे जीवनाचं उद्दिष्ट आहे हे समोर ठेवून अखंडपणानं जन्मभर त्याच्या प्राप्तीसाठी आणि पूर्णतेसाठी स्वतःला झोकून देतो. अखंडपणानं निरनिराळ्या प्रकारच्या कर्मांच्या मधून प्रयत्न करतो आणि आपले जीवनाचं उद्दिष्ट व्यावहारिक दृष्टीनं तरी का होईना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु शेवटी माणसाला केव्हा ना केव्हा तरी कळत, कारण माणूस हा असा एकमेव या विश्वामध्ये प्राणी आहे की जरी त्या माणसामध्ये पशुतुल्य असणाऱ्या कामना आणि पशुतुल्य असणाऱ्या वासना जरी असल्या तरी सुद्धा प्रत्येक माणसामध्ये जीवामध्ये विचार करण्याची, आत्मनिरीक्षण करण्याची, सिंहावलोकन करण्याची, योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करण्याची अलौकिक असणारी एक शक्ती फक्त या माणसालाच प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळं जरी हा माणूस जरी व्यावहारिक जीवन जरी जगत असला, वैषयिक जीवन जरी जगत असला, भौतिक आणि शरीराच्या इंद्रियांच्या वासनांची तृप्ती करण्यामध्ये किती कर्तव्य जरी मानत असला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला प्रत्येकामध्ये तो सतत विचार करतोय की खरोखरच मला जे पाहिजे माझ्या जीवनामध्ये ते मला याच्यामधून मिळते मिळाले का. आणि असा ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला त्या माणसाला आपल्या स्वतःच्या मर्यादा समजतात, आपल्या स्वतःच्या प्रयत्नांच्या मर्यादा समजतात. ऐश्वर संपन्न असला तरी ऐश्वर्याच्या मर्यादा, विषयांच्या मर्यादा, भोगाच्या मर्यादा या सगळ्या समजतात. शेवटी माणसाला कळत समजत अनुभवतो की कितीही जरी अशा प्रकारचं जीवन जरी भोगलं तरी सुद्धा अजूनही आपल्या जीवनात काहीतरी कमी आहे, अजून आपलं जीवन अतृप्त आहे, असंतुष्ट आहे, असमाधानी आहे. सर्व काही मिळवलं, सर्व काही उपभोगलं तरी सुद्धा अजूनही आपल्याला आत आत्मशांती मिळालेली नाही. सगळं मिळतं, सगळं अनुभवायला येतं, सगळं विश्व बघता येतं, सर्व विश्व मला क्रांत करता येतं, परंतु सर्व जरी पाहिलं आणि अनुभवलं
तरी शांति दिसत नाही हे जेव्हा त्याला दिसतं जीवनामध्ये एक शुद्ध असा प्रकारचा तृप्त आणि परिपूर्ण करणारा आणि संतुष्ट करणारा आनंद ज्यावेळी दिसत नाही त्याच वेळी माणूस विचार करायला लागतो त्याच वेळी थोडा फार तो अंतर्मुख व्हायला लागतो कि का इतकं सगळं असूनही इतकं सगळं करूनही मी का माझ्या जीवनात आनंद नाही आहे का माझ्या जीवनामध्ये आत्मशांती नाही आहे का माझं जीवन इतकं रखरखीत असं आहे का अशांत अस्वस्थ आहे का उद्विग्न आणि निराश आहे काय कारण आहे किंवा केव्हा तरी माणूस हा विचार करतो परंतु दुर्दैवाने 99% माणसं विचार करत असताना आणि मीमांसा करताना या सगळ्याचं कारण फक्त ते बाहेरच विषयांच्या मध्ये कारण दाखवते प्रसंगांच्या मध्ये कारण दाखवते निरनिराळ्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये कारण दाखवते किंवा आपल्या भोवती असलेल्या माणसांच्या मध्ये कारण दाखवते पण एखादाच कश्चित धीर हा कि एखादाच खरोखर विचार करणारा माणूस निरपेक्ष म्हणणारा अंतर्मुख होऊन निरीक्षण करणारा माणूसच विचार करतो शोधतो समजत कि याच कारण बाहेर नाही याच कारण विश्व नाही आहे याच कारण विषयही नाही आहे याच कारण प्रसंग किंवा परिस्थितीही नाही आहे याच कारण कोणीही नाही आहे याच कारण जर असेल तर मीच कारण आहे माझ्या दुःखाला मी कारण आहे माझ्या अशांततेला मीच कारण आहे माझं नैराश्य आणि वैफल्य जे आहे त्याला कारण मीच आहे सगळं असूनही जर मी असंतुष्ट आणि अतृप्त झालो असेल तर ग्रह गोलकांना दोष देण्यात काही अर्थ नाही शनी मंगळाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे पत्रिकेला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे विश्वाला दोष देण्यात काही अर्थ नाही आहे दोष जर असेल तर तो आपल्या आत आहे आणि हे ज्या वेळेला माणसाला समजत कि सर्व दोषांच कारण माझ्या आत आहे सर्व दुःखांच कारण माझ्या आत आहे माझ्या अशांतीच कारण आत आहे वैफल्याच कारणही आतच आहे आणि ते आत आहे म्हणजेच माझ द वर्ल्ड इज नॉट द प्रॉब्लेम You are the problem. Your mind is the problem. मन एव मनुष्याणां कारणं बद्धमोक्षयो विषयासक्त मनः बन्धाय कारणं भवति निर्विषयकमनः मोक्षाय कारणं श्रुति म्हणते अरे थोड्या तूच तुझं मन जरा पहा तूच तुझ्या मनाचं निरीक्षण कर तूच तुझं मन जरा अंतर्मुख होऊन जरा शांत बस स्वस्थ बस सर्व व्यवहारामधून सर्व या बाह्य कर्मांच्या मधून या विषयांच्या मधून या आसक्तीमधून निवृत्त हो जरा एक दिवस तरी आयुष्यामध्ये निवृत्त हो एकांत वास शांत बस आणि पहा शांत बस आणि निरीक्षण कर व्हेअर इज द प्रॉब्लेम द प्रॉब्लेम इज नॉट आउटसाइड द प्रॉब्लेम इज विद इन युअर सेल्फ आय एम द प्रॉब्लेम टू माय सेल्फ मीच मला प्रॉब्लेम आहे आणि मीच मला माझ्याच मुळे मी संतुष्ट नाही समाधानी नाही आनंदी नाही शांत नाही त्याच वेळेला माणसाला कळत कि निश्चितपणानं आपल्याला काय पाहिजे
आणि काय जर पाहिजे असेल तर एकच पाहिजे आहे जी आमची प्रार्थना आहे असतो वा सत् गमय तमसो वा ज्योतिर् गमय मृत्योर्वा अमृतम् गमय। भगवंताला ज्या वेळेला मी प्रार्थना करतो भगवान कोण आहे मला माहित नाही आहे, भगवान कसा आहे मला माहित नाही आहे, भगवान कुठं आहे हे मलाही माहित नाही आहे, तो काय करतो हेही माहित नाही आहे, त्याचं स्वरूप काय आहे हेही मला माहित नाही आहे, पण मला समजत उमजत की काहीतरी आहे या विश्वामध्ये, या माझ्या जीवनाच्या ही अतीत असणारी कोणती तरी एक सत्ता आहे, कोणती तरी एक शक्ती आहे की त्या शक्तीच्या नियमानंच माझं जीवन चाललेलं आहे, आणि त्याच शक्तीला त्याच सत्तेलाच आम्ही परमेश्वर म्हणतो की त्याच अलौकिक अशा असणाऱ्या या शरीर इंद्रिय प्राणाच्याही अतीत असलेल्या त्या सर्व व्यापक असलेल्या सर्व विश्वाला अंतर्बाह्य होत प्रोत भरलेल्या अशा असलेल्या त्या शक्तीलाच मी प्रार्थना करतोय। मी एका व्यक्तीला प्रार्थना करत नाहीये, मी शरीराला प्रार्थना करत नाहीये, मी एका सगुण देवतेला प्रार्थना करत नाहीये, मी जी प्रार्थना करतो ती याच्याही अतीत असलेल्या त्या विश्वात्मक असलेल्या त्या शक्तीला मी प्रार्थना करतोय की हे भगवंता मला तुम्ही ने, कारण मला माझ्या प्रयत्नाने मला दिसत नाहीये, माझे खूप मी प्रयत्न केले, मी खूप खूप त्या ठिकाणी कष्ट घेतले, परंतु बुद्धीनं विचार केला, बुद्धीनं अनेक प्रकारानं लटपटी केल्या, तर्क वितर्क कुतर्क सर्व प्रकारचे दिले, पण शेवटी माझी बुद्धीही थकलेली दमली येतात, बुद्धीनं सुद्धा काही कळत नाही आहे, शरीरानं समजत नाही आहे, आता तूच मनाने कुठं नाही, एकच फक्त ते स्थान आहे आणि ते स्थान म्हणजे यज्ञत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं, की अशा एका स्थानाला तू मला ने की त्या स्थानाला गेल्यानंतर पुन्हा मी कधी या विश्वामध्ये या विषयांच्या मध्ये या संसारामध्ये या आसक्तीमध्ये या सुखदुःखांच्या या सर्व द्वंद्वांच्या मध्ये कधीही परत येणार नाही। नवे नवे अशा या स्थानामध्ये पोहोचल्यानंतर तुझं स्वरूप हे मला मिळेल आणि मी तुझं स्वरूप होईल आणि ते तुझं जे स्वरूप जे आहे शांत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, वैराग्य संपन्न आहे, ती अवस्था ते स्थान मला मिळावं, बस त्याच वेळेला माझ्या जीवनाची कृतकृत्यता, त्याच वेळेला माझ्या जीवनाला पूर्णता येईल। ज्या भगवान श्रुती म्हणते यथा नद्यः स्यन्दमानः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय, ज्या प्रमाण नद्या कोणतीही असेल छोटी असेल मोठी असेल कोणत्या ना कोणत्या तरी दिशेमध्ये ती उगम पावते, पण उगम पावल्यानंतर संत धारेच्या रूपानं उगम पावल्यानंतर जी प्रवाहित होते अखंड मनानं गतिमान होते प्रवाहित होते आणि एकदा का तिला गती मिळाली, एकदा का ती प्रवाहित व्हायला लागली हे बस ती अखंड मनानं गतिमान राहते, पुढं 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 जाते, कितीही मार्गामध्ये अडथळे येऊ दे, कितीही संकट येऊ दे, कितीही त्या ठिकाणी प्रतिबंध येऊ दे, त्या सर्व प्रतिबंधांच्यावर त्या सगळ्या अडथळ्यांच्यावर त्या सर्व संकटांच्यावर एका अलौकिक शक्तीनं मात करते, सर्व त्या संकटांना पार करते आणि आपलं जे लक्ष जे आहे ते एकच लक्ष सागराशी एक रूप, म्हणजे पूर्णत्वाला जाणं हे
जस त्या नदीच दक्ष आहे आणि त्याच दक्षाच्या दिशेने जशा त्या सर्व नद्या धावत असतात आणि हे धावणं केव्हा थांबतं ज्या वेळेला त्या सागराशी अस्तंगत होऊन नाम रूप रहित होतात नदी ही नदी राहत नाही सर्व इंडिव्हिज्युअलिटी संपते व्यक्तित्व संपतात त्याच वेळा ती नाम रूप रहित होऊन एक रूप होते नदी नदी नभागा सागर स्वरूप त्याचप्रमाणे हा जीव परमेश्वराला प्रार्थना करतोय व्याकुळ होतोय तळमळतोय प्रार्थना हे शब्द नाहीये आपण म्हणतो हे परमेश्वरा आपण म्हणतो खरं नमस्कार करून पण हे शब्द म्हणजे प्रार्थना नाहीये शब्दांच्या माग एक फार मोठी मनाची एक अवस्था आहे त्या अवस्थेमधून प्रार्थना निर्माण झाली पाहिजे प्रार्थनेच्या शब्दांचा उगम झाला पाहिजे आणि तो उगम एकच आहे की मनाची तळमळ आहे मनाची व्याकुळता आहे मनाची तीव्रता आहे बस मला काही हे नकोय जे मिळालं तेवढं बस आहे जे भोगलं तेवढं बस आहे आता माझ्या जीवनात मला काही हे नको आहे मला जर काही पाहिजे असेल तर फक्त भगवंत तुझं स्वरूप पाहिजे मला कारण तुझ्या स्वरूपामध्येच माझं जीवन कृतकृत्य होणार आहे ही मनाची व्याकुळता ही मनाची तळमळ ही मनाची ओढ आहे आणि ही ओढ कशासाठी आहे पूर्णत्वासाठी असलेली व्याकुळता आहे पूर्णत्व असलेली तळमळ आहे पूर्णत्वासाठी होणारी तीव्रता आहे की ज्यामध्ये माणसाचा प्रत्येक जीवाचा अहंकार हा समर्पण होतो अहंकार समर्पण झाल्याशिवाय व्याकुळता निर्माण होत नाही अहंकार नतमस्तक झाल्याशिवाय मनामध्ये ती ओढ ती तळमळ निर्माण होत नाहीये आणि अहंकार घेऊन जर प्रार्थना असेल ते फक्त शब्द राहतील कधीही व्याकुळता नसेल कधी तळमळ नसेल फक्त ती एक कॅज्युअल शब्दांकित असलेली प्रार्थना आहे असा ज्यावेळी भक्त असा ज्यावेळी उपासक ज्यावेळेला भगवंताच्या समोर उभा राहतो आणि प्रार्थना करतो उपासना करतो भक्ती करतो भजन करतो संकीर्तन करतो त्यावेळेला त्या संकीर्तनाला असो भजनाला असो त्या नामस्मरणाला असो एक प्रचंड मोठी असलेली एक शक्ती आहे नात असलेला तो एक भाव आहे मनाची तळमळ फक्त एकच ज्या प्रमाणे नंदिकेश या विश्वामध्ये तुम्ही कुठलंही शंकराच मंदिर पहा फक्त एकच मंदिर सोडलं सर्व मंदिरांच्या मध्ये नंदिकेश्वर हा तो नंदी नाही आहे नंदिकेश्वर नंदिकेश्वराच मुख फक्त भगवान शिवाच डोळे एकाग्र झाले आपली डोळ्यांची दृष्टी त्या भगवंताच्या रूपावर झालेली आहे स्थिर आहे एकाग्र आहे तन्मय आहे तल्लीन आहे केव्हा होईल ज्या वेळेला पाच विश्वाग्र होते त्याच वेळेला आपलं लक्ष आणि दृष्टी भगवंताकडे होते ही मनाची नतमस्तकाची अवस्था आपल्या आज झाली पाहिजे
आणि अशा या भावामधून ज्या वेळेला उपासना करतो त्यावेळेला त्या उपासनेला एक तीव्रता मिळते, एक सामर्थ्य मिळत, एक शक्ती मिळते. आणि अशाच या मधून या ठिकाणी एक उपासक नव्हे फक्त भगवान शिवाला प्रार्थना करतो. हा जो मंत्र जो आहे हा मंत्र आहे रुद्र प्रश्नामध्ये असलेला हा अंतर्गत असलेला हा मंत्र आहे. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं ऊर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्वक्षीयमामृता. हे भगवंता आणि कोण भगवान आहे? त्र्यंबकं सुगंधिं पुष्टवर्धनं यजामहे. ज्याला तीन डोळे आहे जो त्र्यंबकेश्वर आहे, जो सुगंधिं आनंद स्वरूप आहे आणि जो या सर्व विश्वाचा नवे नवे सर्व जीवांचा पोषण करणार, वृद्धिंगत करणार आहे, विकास करणार आहे, अशा या हे त्र्यंबकेश्वरा हे भगवंता आम्ही यजामहे. आम्ही तुझं यजन करतोय, आम्ही तुझं पूजन करतोय. नंतर पाहू आम्ही पूजन करतोय. नाही नाही, आम्ही नुसतं शरीरानं कर्मानं तुझं पूजन करत नाही, यजामहे उपास्य आम्ही तुझी उपासना करतोय. नुसतं यजन करायचं नाही आहे, नुसतं शरीरानं पूजेचं क्रिया आणि कर्म करायची नाही आहे, तर त्याच्या मागं असलेलं मन आहे. शरीरानं आम्ही या इंद्रियाने तुझी पूजा करतो, मनानं आम्ही तुझी उपासना करतो, आम्ही तुझं ध्यान करतोय. आणि असे असणारे आम्ही जे उपासक आहोत आम्हाला काय पाहिजे? का आम्ही ही उपासना करतोय? का आम्ही तुझी पूजा करतोय? कशासाठी? कोणत्या कामनेसाठी? व्यावहारिक काहीतरी मिळावं म्हणून नाही आहे, वैषयिक उपभोग मिळावे म्हणून नाही आहे, किंवा व्यावहारिक ऐश्वर सत्ता यश कीर्ती मान सन्मान मिळावं म्हणूनही नाही आहे, नवे ऐहिक नवे पारलौकिक स्वर्गाची सुद्धा मिळावेत म्हणून आम्ही पूजन करत नाही आहे. भगवंत आहे, तुझ्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. आमच्या प्रयत्नात तू आम्हाला खूप दिलेला आहेस. तू खरं म्हणलं तर आपण जितके प्रयत्न केले त्याच्यापेक्षा अनेक पटीनं भगवंताने दिलेले आहे. किती दिले पण किती दिले आहे ते पाहत नाहीये. जे दिलेलं नाही, जे मिळालेलं नाही तिथं पाहतोय. आणि त्यामुळे जे मिळालेलं नाही ते सतत पाहत असल्यामुळं भगवंतानं कितीही जरी दिलं तरी ते कमीच वाटतंय आम्हाला. तरुणपणी खिशामध्ये फक्त दोन पैसे होते, दुर्दा पैसा होता. परमेश्वराच्या कृपेने आणि प्रयत्नानं धुंड्याचे 200, 200 ते 2000, 2000 ते 2 लाख इतके झाले. ऐश्वर्य संपन्न झालं, सर्व प्रकारचा श्रेयस अभ्युदय झाला, समृद्धी झाली. पण कोणतरी असं म्हणत का हो मला खूप खूप ते भगवत नाही म्हणत नाही. दुर्दैव सगळे म्हणतात अजून एवढंच अजून एवढंच. अरे पलीकडच्या माणसाला माझ्या मागणी माझ्या विषयी दुप्पट मिळालंय, मला काहीच नाही मिळालं. किती घ्या
सगळं दिलं माणसाला तरी सुद्धा माणूस कधी तृप्त होत नाही, कारण का माणसाची दृष्टी जितकी वाईट आहे कि जे मिळाले ते पाहत नाही आहे, जे मिळालं नाही ते पाहतो. ज्याप्रमाणे लहानपणी उदाहरण देत होते कि दोन मुलांना दोन ग्लास मध्ये अर्धा अर्धा ग्लास जर दूध जर दिलं, एक मुलगा अर्धा ग्लास दूध बघतो आणि घटाघट पिऊन टाकतो, कारण त्याला बाकी काही दिसत नाही, त्याला दूधच दिसत. पण दुसरा मुलगा म्हणतो अर्धा ग्लास रिकामाच आहे की, म्हणजे अर्धा भरलेला ग्लास तो पाहत नाहीये, अर्धा रिकामा ग्लास पाहतोय आणि त्यामुळं तो फेकून देतो किंवा पिला तरी सुद्धा संतुष्ट समाधान मिळत नाही. हा प्रसंग फार छोटा असतो, पण हे जीवनामध्ये आजपर्यंत आम्ही अनुभवतोय आणि आज तेच अनुभव. आणि म्हणून भगवंत आम्हाला काय पाहिजे आहे आणि तू खूप दिलेस, अपेक्षेपेक्षाही खूप दिलेलं आहेस, नको इतकं दिलेलंयस. आता मला काय पाहिजे, नक्की आम्ही आज काय पाहिजे, का आम्ही उपासना करतोय, का आम्ही तुझी पूजा करतोय, सर्व त्याग करून काय वाचा मनसा एकच, ते म्हणजे मृत्योर्मुक्षीयमामृता. काय मागणं उपासक आहे हा लक्षात घ्या. उपासक काय मागतोय देवाकडं, भक्त काय मागतो देवाकडं, मागत जर असेल तर भगवंत बंधनात मृत्यो हो बंधनात मुक्षीय, फक्त एकच कर, त्यासाठीच तुझी कृपा आहे पाहिजे मला, बाकी कशासाठी कृपा नको आहे. ज्ञानाचे आठ करायचे झाले तर कृपाची जरूर नाही आहे, आपल्याला माहिती आहे कसं करायचं. तुझी कृपा जर पाहिजे असेल तर आम्हाला एकच कि या मृत्यूच्या बंधनापासून आम्हाला मुक्त कर, कारण मृत्यू असा एक आहे, मृत्यू एक अशी जीवनामध्ये घटना आहे कि त्या एका मृत्यूच्या घटनेनं आमच्या जीवनाचं अस्तित्व एका क्षणामध्ये नाश पावते. मी म्हणणारा असो, राव असो किंवा रंग असो, गरीब असो किंवा कोट्याधीश अब्जाधीश असो, कोणीही या विश्वामध्ये सम्राट जरी असला तरी हरकत नाही, पण भिकारी असला तरी हरकत नाही, पण एकच क्षण आहे, एकच घटना आहे. मृत्यू ही एक अशी घटना आहे की माणसाचं विश्वात अस्तित्व संपूर्णपणे संपत आहे, आणि म्हणूनच माणूस मृत्यूला भीतो, मृत्यूला सतत घाबरतोय, मृत्यू आपल्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कारण येन केन प्रकारेण मृत्यू जवळ येऊ नये, आणि जर तो दूर जर ठेवला तर आपण आणखीन काही दिवस जगत राहू, आणखीन काही दिवस जगत राहू, आणखीन काही दिवस जगत राहू, कशा झाली जर आहे जगायचं ह्याच्यासाठीच असत. म्हणून आपले सगळे वाढदिवस फक्त त्याचेच असतात, खरंच तापायचं आणि खायचं. पण एक तरी म्हणतो का मला हे नकोय, अरे मला परमेश्वर जो नमस्कार करत सुद्धा वेळ मिळत नाहीये, तुम्हाला आई वडिलांना नमस्कार करून आशीर्वाद सुद्धा घ्यायला तुम्हाला वेळ मिळत नाहीये, दुर्दैवानं. लक्षात घ्या कि मृत्यू इतकी भयंकर अशी एक घटना आहे की जीवन थरांतर अस्वस्थ होतय, निराश आणि फकास होतय, नवीन जीवनामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण होणे, इनसिक्युरिटी निर्माण करते. एक एक दिवस, एक एक
जीवनातला त्या भीतीनं माणसाच्या जीवनातली शांती आनंद सगळा नाहीसा झालेला आहे. आणि म्हणूनच इथं मागतोय, जर आम्हाला शांती जर पाहिजे असेल, खरोखर शांती जर पाहिजे असेल, खरोखर जीवनामध्ये शाश्वत चिरंतन सत्य जर पाहिजे असेल, जीवनामध्ये खरोखरच आनंद जर पाहिजे असेल, तर मृत्यूची भीती संपली पाहिजे. खरोखरच मृत्यूची भीती ज्या क्षणाला जाईल त्याच क्षणाला तो आनंदाचे दोही आनंदात रंग आनंदी आनंद कडे चिकडे तिकडे जोडीकडे जीवनात सर्व नैराश्य नाही सभी भीती नाही सभी इनसिक्युरिटी नाही सभी आणि आमचं जीवन अंतर्बाह्य त्या शांतीनं आणि आनंदानं भरून म्हणून भगवंता या मृत्यूच्या भीतीपासून मृत्यूनं जी इनसिक्युरिटी निर्माण केली आणि सतत भीती वाटते त्यापासून मुक्त कर म्हणजे मला अमृत अमर्त्याचा असलेलं स्वरूप आहे, अमृत स्वरूप आहे, ते अमृत स्वरूप मला प्राप्त करून दे. आणि अमृत याचा अर्थ स्पष्टीकरण देते असते आनंद स्वरूप आहे. कि ते आनंद स्वरूप हे तुझं स्वरूप आहे, शांत स्वरूप हे तुझं स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप हे तुझं स्वरूप आहे. आणि ते जर मला जर मिळालं तर मी स्वतःच आनंद स्वरूप शांत स्वरूप आणि पूर्ण आणि कृतकृत्य होईल. म्हणून या मृत्यूपासून मला मुक्त कर. भगवान म्हणे बाळा कल्पना चांगली आहे, इच्छाही चांगली आहे, संकल्पही चांगला आहे, पण काय सांगू या जन्मात काही फल मिळणार नाही. अयो तू नाही मिळणार काय उपासक कदाचित मला ती अवस्था ते तुझं स्वरूप मला मिळणार नाही, मी तुझं स्वरूपाशी एकरूप होणार नाही आहे. का नाही फार मोठ आहे की शरीर माझ्या हातामध्ये नाही आहे, साधना जरी माझ्या हातामध्ये जरी असली, तपश्चर्या करण्याचे कर्तृत्व माझ्यामध्ये जरी असलं, प्रयत्न माझ्यामध्ये जरी असले, तरी शरीर जिवंत राहणं किंवा न राहणं हे माझ्या हातामध्ये नाही हे प्रारब्ध वशात आहे. ज्या प्रारब्धानं हे शरीर निर्माण केलं, जे प्रारब्ध मला आज जिवंत ठेवतंय, तेच प्रारब्ध ज्या वेळेला उपभोगून क्षय पावेल त्याच वेळेला हा शरीर एका क्षणात पडणार. हे विषय सत्य आहे. आणि त्यामुळं कदाचित माझी ही यात्रा ही माझी या जीवनामध्ये परिपूर्ण होणार नाही आहे, सुपूर्ण संपूर्ण होणार नाही आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. भगवंता तुला ज्याला द्यायचं घे, नाही मला काय प्रॉब्लेम आहे. एक कथा सांगतात, दोन साधक एका गावातले दोन मित्र होते. जंगलामध्ये साधना करण्यासाठी, तपश्चर्या करण्यासाठी, साक्षात्कार करून घेण्यासाठी गेले. अखंड मनानं नामस्मरण चालू आहे. ओम नमो नारायणाय, ओम नमो भिक्षेवर निर्वाह करतायत. आणि असं
अनेक दिवसामाग दिवस वर्षामाग वर्ष चाललेले होती त्यांची ही साधना अखंडपणाने. आणि एक दिवस असेच भगवान नारद महर्षी आकाश मार्गाने जात असताना त्यांनी हे शब्द ऐकले, ओम नमो नारायणाय. म्हणजे माझ्या नारायणाचा कोणतरी भक्त आहे आणि अखंड जप करतोय, नामस्मरण करतोय, त्याला खूप बरं वाटलं. ते खाली आले पृथ्वीवर आणि नारद महर्षीला पाहिल्यानंतर त्या दोघा साधकांना इतका आनंद झाला की नारदा पाहिल्यानंतर खरोखरच आनंद होतो. आणि काही काय वेळेला पण त्या दुःखाच्या मागे सुद्धा आनंद असतो. दोघी साधकाने नमस्कार केला आणि नारद महर्षीने त्यांनी विचारलं, नारद महर्षी वैकुंठाला दर्शनाला तुम्ही जात आहात, आमचा एवढा एक प्रश्न भगवंताला विचारलं काय काय मला प्रॉब्लेम आहे, तुझा काय प्रश्न आहे, तुझा काय प्रश्न म्हणून सांग. प्रश्न म्हणजे एकच आहे, आम्हाला मोक्ष किंवा एवढंच बाबा. आम्ही किती वर्ष इथं बसलोय ओम ओम नारायण म्हणत म्हणत म्हणत, अजून तरी नाही हो, अजून प्रगती दिसत नाहीये, अजून नारायणाची नारायण राहायला बाजूला सावली सुद्धा तिथं नारायणाला भास होत नाही. अजून तो स्वप्नात सुद्धा वेगळा यायला तयार नाहीये, प्रत्यक्ष यायला बाजूला काही नाही होत. तेव्हा आम्हाला केवळ मोक्ष मिळणार तेवढा प्रश्न तो विचार. नारद वर्षी गेले नेहमी प्रभान भगवंताचं दर्शन घेतलं आणि भगवान आहे शेवटी भगवान. काय नारदा आज काय आहे विशेष? काय नाही विशेष, काय तुमच्याकडे नाही विशेष. म्हणजे काय विशेष? अहो तुमचेच भक्त तिथं बसते वर्षानुवर्ष तिथं नामस्मरण करत, अजून काही झालेलं नाही त्याला. त्यावर त्यांनी मला प्रश्न विचारायला तुम्हाला सांगितलाय की त्यांचा त्यांना मोक्ष केव्हा मिळणार. ठीक आहे म्हणजे उत्तर देणार खाली आले हे दोघजण वाटच पाहत होते. कारण तोपर्यंत लक्ष कुठं नारायणाकडे, कारण केव्हा नारद म्हणजे डोळे झाकले समजा आणि नामो नारायणाच्या मध्ये तल्लीनारायण नारद म्हणजे युद्ध घेत तर करणार सुद्धा नाही, तर डोळे उघडीच ठेवावे. आणि केव्हा येतात आल्या तर ताबडतो विसरू नये ताबडतो. त्यावेळे वाट पाहताय नारद महर्षींची आणि नारद महर्षी अवतीर्ण झाले. अरे याला काय एवढा उत्साह, लगेच ताबडतो जाऊन एकदा नव्हे दोनदा सांगा नमस्कार भगवंता नारायण सांगितलं का रे माझ्या प्रश्नाचं सांगितलं. एकाला सांगितलं तुला ना हे बघ भगवंताचा मी सांगतो तुला या जन्मी मोक्ष मिळणार नाही. अपसेट झाला लगेच, पण म्हणजे लगेच पण म्हणजे तीन जन्म झाल्यानंतर तुला चौथ्या जन्मामध्ये मोक्ष मिळेल. अरे बापरे, अजून तीन जन्म काढायचे, या जन्मात हीच अवस्था इतकी झाली आहे. आणि तीन जन्मानं म्हणजे शंभर 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 चारशे पाचशे वर्षानं या पृथ्वीवर या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये काय अवस्था असेल कुणाला माहित आहे? चारशे पाचशे वर्षानंतर सांगता येणार नाहीये. आज निदान तुम्ही हिंडताय तरी सेफ निदान सेफ साईड हातात कार्ड घेऊन त्या वेळेला कसं आले कुणाला माहित आहे? तुला चार हा रे निराश आणि फटाल झालेला आहे. दुसरी आला साधकाच्या भगवंत नारायणान काय सांगितलं मला? नारायण म्हणाले तुला मोक्ष मिळेल केव्हा?
तू ज्या झाडाखाली आहे बसलेला त्या झाडाला जितकी पानं आहेत तू पोचत राहा. जितकी पानं आहेत तितकी तुला जन्म मिळतील आणि शेवटच्या जन्मी तुला मोक्ष मिळेल असं म्हणण्याबरोबर अत्यानंद झाला. वा कि निदान मला इतकी झाल्यानंतर तरी भगवान निश्चितपणे मला देणार या नुसत्या संकल्पनेन तो मुक्त झाला. संगेचा उद्देश आणि त्यामुळं जरी मला या जन्मामध्ये या मृत्यूमधून आणि मृत्यूच्या भीतीमधून मुक्त केलं नाही तरी चालेल, मला तुझं स्वरूप नाही मिळालं तरी चालेल, पण भगवंता एक मा अमृता एवढं तू करशील. तू मला असे आशीर्वाद दे, तू माझ्यावर इतकी अशी कृपा कर तू कि एवढीच कृपा कर मला बाकी काही नको आहे कि या अमृताच्या मार्गापासून मी ढळू नये, अमृताच्या मार्गापासून मी च्युत होऊ नये. या अमृत स्वरूप असलेला हा जो मार्ग जो आहे आनंदाचा मार्ग शांतीचा मार्ग ईश्वराचा जो पूर्णत्वाचा जो मार्ग जो आहे त्या मार्गापासून निदान मी परावृत्त तरी होऊ नये. म्हणजेच मला या मार्गामध्ये ठेव बस. आणि हे ठेवणं माझ्या हातावर नाहीये, तुझी कृपा पाहिजे. आपण बघू तुझ्या कृपेशिवाय नाही होत, म्हणून तुझी कृपा दे माझ्यावर कर आणि तुझ्या कृपेने मला या अमृत स्वरूप असलेल्या या ऊर्ध्वाभिमुख असलेल्या या मार्गापासून ढळू देऊ नकोस. निदान ह्या शेवटचा प्राण असेपर्यंत आणि श्वास देपर्यंत काया वाचा मनसा काय करू. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रेच्छ यत् करोषि यत् जुहोषि यदस्नासि ददासि. जे जे काही माझं जीवन असेल आज त्याच्या नंतर राहिलेलं जे काही थोडंफार असेल ते भगवंता तुझी कृपा ठेव बस, मला बाकी काही नको आहे. निदान या शरीरानं आचार धर्म पाळावे, शरीरानं माझी कर्तव्य जी आहेत त्या कर्तव्याचं पालन व्हावं, कर्तव्याचं अनुसरण व्हावं, माझे आचार धर्म जे आहेत त्या आचार धर्माचं अखंडपणानं मरेपर्यंत कितीही अडथळे येऊ दे संकटे येऊ दे तडजोड न करता आचरण बस मला च्युत करू नकोस. काया वाचा मनसा या मार्गामध्येच ठेव आणि याचसाठी आम्ही काय करतोय त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. आणि याचसाठी आम्ही साधक आम्ही उपासक तुझी पूजा तुझी उपासना करतोय, तुझं ध्यान करतोय, तुझं भजन आणि संकीर्तन करतोय अखंड मनानं जीवनामध्ये आणि याचं फळ बस तू द्यावस. आज नाही उद्या केव्हा ना केव्हा तरी. कस एक दिवस असा आमच्या जीवनामध्ये आला पाहिजे, एक अवस्था अशी आमच्या जीवनामध्ये आज नाही उद्या आली पाहिजे. पूर्वारुखम इव बंधना कि ज्या प्रमाण पूर्वारुख ज्याप्रमाणे ते वाळूक बंधना ज्या वेगावर ते वाढतंय
आणि वाढतंय कसं? वेळ तरी चाललेला असतोय, वेळ वाढतोय आणि वाढता वाढता तो वेळ पसरतोय आणि जसा जसा पसरतो तसं तसा एक वाळू म्हणा काकडी म्हणा जन्माला येते. अगदी एवढीशी टेंटर उपड असते, सुरुवातीला आणि तीच काकडी तेच वाळू अतिशय टेंटर याच्यामध्ये असलेलं ते हळूहळू 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 पोषण होत आहे. पुष्टे वर्धनम त्याचं पोषण होतंय, वृद्धिंगत होतंय, वर्धन होतोय, विकास होतोय. कसा किती सुंदर दृष्टांत वेळ कमी पडणार असं ते की काकडी किंवा वाळू स्वतः स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःच पोषण करत नाही, स्वतःच्या स्वतःच्याच प्रयत्नानं वर्धन किंवा विकास पावत नाही. जर स्वतःच्याच कर्तृत्वाने जर पावत असेल तर खोडा आणि ठेवा काकडी किंवा वाळू काय होईल? ज्या क्षणाला तुम्ही त्या वेलापासून त्या वाळकाला दूर कराल, भिन्न कराल, तोडाल, त्या क्षणाला त्याचा वेलाशी असलेला संबंध सुटला तुटला आणि ज्या क्षणी तुटत त्या क्षणी संपत. वर्धन आहे, पोषण आहे, विकास जो आहे स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने नाही आहे. ज्या वेळेला ती काकडी छोटीशी बारीक असते ती त्या वेलावर वाढते आणि वेलावर वाढत असताना वेल आणि वाणूक कशी वाढते? वेल पोषण करतो, वर्धन करतो, पण करताना मध्ये एक काय असतो? देह असते, स्टॉक आहे, म्हणजे देह आहे. संपूर्ण वेळ नाही आहे पोषण करत, संपूर्ण वेळ, संपूर्ण वेळावर काकडी किंवा वाळू निर्माण होतो आणि त्याचा जो देह आहे एवढ्याशा देहामधून त्याच पोषण अन्न रस पोचवत आणि अन्न रस देत 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 त्याच पोषण होत 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 वर्धन होत रक्षण होत आणि तेच वाळू परिपूर्ण होत आणि ज्या वेळेला परिपूर्ण होत त्याच वेळेला देह वाढायला लागत आणि आपोआपच गळून पड केव्हा? आपोआप गळून पडत ही प्रक्रिया केव्हा? ज्या वेळेला ती काकडी किंवा ते वाळू परिपूर्ण होत त्याच वेळेला ती जशी काकडीची किंवा वाळकाची स्थिती आहे की अनेक काकड्या अनेक वाळक एकाच वेळावर जन्माला येतात, पोषण वर्धन होतात, परिपक्व होतात आणि परिपक्व झाल्यानंतर गळून पडतात. त्याचप्रमाणे हे भगवंत सुंदर कल्पना आहे. तू कोण आहेस? तू परमेश्वर आहेस, ठीक आहे, पण तू परमेश्वर आहे. परमेश्वर स्वरूप असलेला हा विश्वात्मक असलेला हा वेल आहे जवळ छरा छरामध्ये पसरलेला या अंतर बाह्य व्याप्त केलेला असा असणारा तो आहे. म्हणजे तुझा पसारा किती मोठा आहे. सगळं विश्व हा सुद्धा पसारा आहे, अशी एकही वस्तू नाही आहे, असे एकही विषय नाही आहे तुझ्यापासून भिन्न आहे, तुझ्यापासून दूर आहे, तुझ्यापासून बाहेर. जे जे काही या विश्वामध्ये जन्माला आलेलं आहे,
जे जे काही निर्माण झालेला आहे, जे जे काही संपूर्ण एक विश्व नवे एक ब्रह्मांड नवे अनेक ब्रह्मांड आहे, वेदही म्हणतात, गीताही म्हणते आणि आज विज्ञानही की अनेक ब्रह्मांड या विश्वामध्ये आहेत आणि या सर्व ब्रह्मांडांच्या मध्ये असलेले जीव जीवाणू जीव हे सर्व हे आहे कृमी कीट पशु पक्षी अनेक प्रकारची माणसं हे जीव जणू काही या सर्व व्यापक असलेल्या ओतप्रोत असलेल्या विश्वात्मक असलेल्या तुझ्याच ईश्वर स्वरूप असलेल्या या वेदीवर निर्माण झालेल्या या एक 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 वाढता आहे, तुम्ही वाढू मी एक वाढू सगळे वाढू एकाच ज्याच्यावर आम्ही निर्माण झालेलो आहोत, किती सिद्धांत सांगायचे किती माहित नाही अवघड आहे सांग. आपण जन्माला भिन्न भिन्न आलो असतो, भिन्न रूपामध्ये जन्माला असतो, भिन्न स्थितीमध्ये भिन्न ठिकाणी जरी जन्माला असतो, वेळेला जरी जन्माला असतो, तरी आपल्या सगळ्यांच जे मूळ जे आहे ते एकच आहे. ऊर्ध्वमूलम् अधःशाखम् अश्वत्थम् प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेद मे. या सगळ्या विश्वाचं मूळ कारण नवे नवे विश्वाच्या अंतर्गत असलेल्या सर्व जीवांचं कारण आमच्या सर्वांचं कारण जर असेल तर तिथं अव्यक्त स्वरूपामध्ये अव्यक्तादीनि भूतानि व्यक्त मध्यादि भारत अव्यक्त निदरान्येव तत्र कामरेव. अरे अर्जुना, अरे तू कुठून आलायस? आपल्या सगळ्यांचं उगमस्थान जे आहे ते एकच उगमस्थान आहे. जी प्रलयावस्था जी आहे कि या प्रलयावस्थेने संपूर्ण सर्व ब्रह्मांड जे आहे ते अव्यक्त रूपामध्ये बीज रूपामध्ये अंतर्गत आहे, बीज रूपामध्ये अव्यक्त कारणावस्थेमध्ये ते आहे कि ज्या ठिकाणी नाम रूप दिसत नाही, भेद दिसत नाही, नानात्व अनेकत्व आहे, अशा त्या अभेदावस्थेमध्ये आपल्या सगळ्यांचं एकमेव कारण आणि त्याच एका कारणामधून आम्ही सर्व जन्माला आलो म्हणजे आणि जगतो इथं आम्ही एकाच कारणामधून जन्माला आलो, सर्व मार्ग एकाच वेळीवरून जन्माला आली आणि सर्व वाढ एकाच वेळीवर वाढत आहे, वृद्धिंगत होत आहे, पोषण होत आहे, वर्धन होत आहे. तर त्याच एकाच ईश्वरामधून आम्ही जन्माला आलो, नवे नवे त्या ईश्वरामध्येच आम्ही सर्वजण आज जगतोय. आम्ही जगतोय, तुम्हाला आम्हाला स्वतंत्र वाटतं, मी स्वतंत्र आहे, तू स्वतंत्र आहे, तू स्वतंत्र आहे, कारण आम्ही फक्त याच्या दृष्टीनेच पाहतो. थोडासा सूक्ष्म विचार केला पाहिजे कि सर्व जीव हे या एकाच ईश्वराच्या वेळीवर जन्माला आले, परमेश्वरच या सर्व विश्वांच्या जीवांचं पोषण आणि वर्धन आणि रक्षण करतोय. कसा? सत्ता मात्रे. भगवान गीतेमध्ये म्हणतात मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. अर्जुना लक्षात घे, हे जे नानात्व अनेकत्व आणि विविधत्व तुला दिसतंय, कोणती एक वस्तू दुसऱ्या वस्तू सारखी नाही आहे,
एक माणूस दुसऱ्या माणसासारखं नाहीये, एक शरीर दुसऱ्या माणसासारखं आजपर्यंत कधीही जन्माला आलेलं नाहीये. आजच्या या स्थितीला सुद्धा नाही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा तुमच्यासारखं कधीही स्वरूप मिळणार नाही. यु आर द युनिक क्रिएशन. आय एम दी युनिक क्रिएशन. द वर्ल्ड प्रत्येकाचं शरीर हे युनिक आहे, क्रिएशन आहे, युनिक क्रिएशन आहे. आणि हे क्रिएशन कुणाचं आहे? यतो वा इमानि भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त विसंविशन्ति इति तत् विद्याय विजिज्ञासस्व तत् ब्रह्मेति. कि सर्व विश्व हे सर्व जीव त्या एकाच ईश्वरामधून विधीमधून जन्माला आले आणि तोच परमेश्वर कोण? त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. तो त्र्यंबकेश्वर, ज्ञान स्वरूप असलेला त्र्यंबकेश्वर, वैराग्य संपन्न असलेला, वैराग्य स्वरूप संपन्न असलेला परमेश्वर, आनंद स्वरूप असलेला तो परमेश्वर, सत्ता मात्रेन सर्वस्य जाहं हृदिसन्निविष्ट. की सत्ता मात्रालाच, फक्त या सगळ्याला सत्ता देतो आणि स्वतःच्या सामर्थ्यानं तो पोषण वर्धन रक्षण करतो. का? कारण तो चैतन्य स्वरूप आहे, तो साक्षात चैतन्य आहे. आणि तो चैतन्य स्वरूप असल्यामुळेच तो सगळ्यांचं पोषण करणारा आहे. खूप अर्थ आणि असं पोषण करता करता हा मृत्यू आजपर्यंत माझी ही यात्रा इथपर्यंत आलेली आहे. अजूनही परिपक्व नाही झालेलो वाढताप्रमाण, वाढून दिला एक महिन्यात दोन महिन्यात तरी परिपक्व होईल. आम्ही आता एक वर्ष झालं, दोन वर्ष झाले, दहा वर्ष झाले, वीस वर्ष झाले, पंचवीस वर्ष झाले, पन्नास वर्ष झाले, अशी गॅरंटी भगवान देतच नाही गॅरंटी कधी सुद्धा की किती वर्षात तू परिपक्व होशील. जन्म लागतील थोडा वेळ लक्षात, फार अवघड आहे. काही काही वेळेला आपण लहान मुलांना रागवतो आई वडील, काय तुला काही कळत नाही, आता तो मुलगा बोलत नाही असे म्हणून बाबा तुम्हाला तर कुठे काय कळत असं तर महिला बरोबर परत नाही का? आपण 20-20 वर्षाचा 25-30-30 वर्षाचे अंतर आहे, आपण लहानाचे मुख्य होतोय, आपण मुलांना तो देतोय. पण याचा अर्थ असं नव्हे की आपण परफेक्ट आणि मॅच्युअर आणि परिपक्व आहोत. नाहीये, आम्ही सुद्धा अजूनही दुसऱ्याला अपरिपक्व म्हणताना आम्ही अजूनही अपरिपक्व. अनेक प्रकारचे दोष आहेत आमच्यामध्ये, अजूनही अजूनही आमच्यामध्ये अनेक प्रकारची वीकनेस लक्षात घ्या. आणि हे जर सत्य असेल तर आम्हाला परिपक्व व्हायचं आहे. आणि ज्या वेळेला आमचं जीवन अंतरंगाने परिपक्व होईल त्याच वेळेला काय होईल? मृत्योः बंधना मुक्षी. त्याच वेळेला आम्ही या सर्व मृत्यूरूपी असलेल्या बंधनामधून मुक्त होऊ. म्हणजेच परिपूर्ण हे रूपक देताना भगवंताने अनेक सिद्धांत सांगितले. तेव्हा नंतर बघू तेवढा. मग प्रश्न या ठिकाणी असा आहे आता पुन्हा आपल्या इथं दोन शब्द वापरले फार सुंदर. मृत्यो हो बंधनात मुक्षीय. मृत्यू हा सर्व काही बंधन आहे, मृत्यूरूपी बंधनापासून तू मुक्त कर. मृत्यू म्हणजेच बंधन.
मृत्यू म्हणजे संसार, मृत्यू म्हणजे अची असलेली जीवाची अवस्था आहे। मग मृत्यू हे जर बंधन जर असेल, मृत्यू हा जर संसार जर असेल, तर मृत्यूरूपी बंधन म्हणजे काय? फक्त उल्लेख करतो स्पष्टीकरणात नाही। मृत्यू या शब्दाचे अनेक अर्थ आपण पाहिलेले। एक पहिला मृत्यू जर असेल तर हा शारीरिक मृत्यू आहे, आणि हा शारीरिक मृत्यू हा नैसर्गिक आहे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे असणारा एक त्रिकाल अबाधित सत्य आहे। कारण एकच हे शरीर जन्माला आलेलं आहे, आणि जिथं जन्म आहे तिथं नाश हा अटळ निर्विवाद आहे। आणि हे सत्य असल्यामुळं सामान्यतेनं मृत्यू म्हणजे शरीराचा फिजिकल नैसर्गिक मृत्यू। परंतु मृत्यू म्हणजे एवढंच नाही, मृत्यू हाच बंधन आहे म्हणतो। कारण का मृत्यू हा बंधन नाहीये, प्रत्यक्ष शरीराचा मृत्यू हा बंधन नाहीये, मग कोण बंधन आहे? की जो म्हणतो की मी मरणार, मी मरणार, मी मरणार, आय एम ए मॉर्टल बीइंग, मी मरणार म्हणजे शरीर कधी म्हणत नाही मी मरणार, शरीर कधी म्हणत नाही शरीर मरणारच आहे, पण शरीराला म्हणणारा जो शरीराच्या आत असलेला मी, तो म्हणतो की मी मरणार, म्हणजे मी मरणार हे शरीर नाही, तर मी मरणार ही एक संकल्पना आहे, कल्पना आहे। मी मरणार ही एक वृत्ती आहे, आणि हीच वृत्ती, ही संकल्पना जन्मल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत अखंड चालू आहे, आणि तीच मी मरणार ही कल्पना जीवनामध्ये आपल्याला असह्य करते, निराश प्रकाश करते। तीच कल्पना मृत्यूची भीती निर्माण करून मेंटल इनसिक्युरिटी निर्माण करते, आणि म्हणूनच माणूस शरीराच्या मृत्यूला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण शेवटी हेल्पलेस असमर्थ। म्हणजे मृत्यू मनामध्ये कल्पना निर्माण करून तुम्हाला ह्याच्यामध्ये जीवन असह्य करणारा असा आहे। मृत्यू म्हणजेच अधःपतन। आपण म्हणतो व्यवहार काय भाग्यवान आहे, म्हणता 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 एवढा मोठा झाला, पण काय दुर्दैव त्यानं नाश करून घेतला। आता नाश केल्यानं तू मेलेलो नाही आहे, तू जगतोय, खातोय, पितोय, सर्व करतोय, पण तरी सुद्धा आपण त्याला म्हणतो की तो जर नाश केला त्याने स्वतः, म्हणजे शारीरिक मृत्यू हा मृत्यू नाही आहे। मृत्यू म्हणजेच नाश, आणि मृत्यू म्हणजेच अधःपतन। आणि हे जे अधःपतन आहे ते कुणाचं अधःपतन आहे? नाश कसा होतो? माणूस ज्या वेळेला सत्कर्म आणि सदाचाराचा त्याग करतो, आचार धर्माचा त्याग करतो, धर्माचरणाचा त्याग करतो, आणि या विषयांच्या आकर्षणाला बळी पडतो, या शारीरिक आणि इंद्रियांच्या भोगाला बळी पडतो, आणि ज्या वेळेला बळी पडतो त्याच वेळेला हा माणूस पापाचरणामध्ये, अधर्माचरणामध्ये, दुष्टाचारामध्ये त्या ठिकाणी प्रवृत्त होतो। आणि
ही जी प्रवृत्ति जी माणसाची जी आहे धर्माचा त्याग करून अधर्माची प्रवृत्ति सत्कर्माचा त्याग करून दुष्टाचरणाची प्रवृत्ति सदाचाराचा नाश त्याग करून दुष्टकर्म किंवा पापाचरणाची प्रवृत्ति जी आहे हेच या माणसाचं अधर्मपण आहे का कारण एकच एखाद्या वेळेला पशुनी आणि पक्षांनी कसेही मागलं तरी चाले कारण का शेवटी पशु योग्य काय आणि अयोग्य काय याचा विचार करत नाही पण माणूस हा असा एकमेव प्राणी आहे मगाशी मी म्हणालो आपण पाहिलं की एकाच माणसाला या ठिकाणी योग्य काय आणि अयोग्य काय कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय चांगलं काय आणि वाईट काय सत्कर्म सदाचार काय आणि दुष्टाचरण काय हे निश्चितपणाने विचार करण्याची माणसाजवळ शक्ती आहे एक अलौकिक शक्ती आहे अत्यंत दुर्मिळ असणारी शक्ती आहे शक्ती माणसामध्येच आहे आणि जर ही जर शक्ती जर असेल तर खरा माणसाचा पुरुषार्थ काय माणसामध्ये दोष आहे कोणते म्हणतो माणूस आहे निश्चितपणाने दोष आहे माणूस आहे भोगण्याची कामना आहे निश्चित सत्य आहे इंद्रियांचे भोग भोगावे हे निश्चित सत्य आहे परंतु हे जरी असलं तरी सुद्धा माणसानं कधीही पशुवत व्हायचं नाही पशुतुल्य व्हायचं नाही आहे पशुतुल्य होऊन खाणीमध्ये काया वाचा मनसा अखंडपणानं मरेपर्यंत या विषयांच्या मध्येच रुतलेला आणि विषयांच्या मध्ये आसक्त होऊन रात्र दिवस अखंड उपभोग घेण्याची वृत्ती आणि जीवन हा माणसाचा खरा पुरुषार्थ नाही माणसाचा पुरुषार्थ विचार आणि हाच हा विचार एकमेव असं शस्त्र आहे एकमेव असं साधन आहे की त्याच विचाराच्या सहाय्यानं माणसानं स्वतःच केलेलं अधमपणापासून परावृत्त होत लक्षात घ्या म्हणून अयोग्य मार्ग वाम मार्ग दुष्टाचरण अधर्माचरण पापाचरण हे सर्व जे काही आहे तेच अधमपतनाला कारण आहे आणि हेच अधमपतन म्हणजेच माणसाचा मृत्यू आहे बहिरंगानं अधमपतन नवे नवे अंतरंगानंही अधमपतन आहे आणि अंतरंगानं अधमपतन जर असेल तर भगवान गीतेमध्ये अतिशय सुंदर सांगतात ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते संगा संज्ञायते कामः कामा क्रोधो विजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशः बुद्धिनाशात् प्रणश्यति शब्द वापरले बुद्धिनाशात् प्रणश्यति हे अंतरंगाचं अधःपतन आहे माणूस स्वतः स्वतःच्याच या अविचारांनी या भावनांच्या उद्रेकामुळे या विषयांच्या वासनांच्या आणि कामनानं किंवा भोग लालसेमुळं काम क्रोध लोभ मोह मदमत्सरादी निर्माण करतोय आणि याच कामना माणसाला बहिर्मुख विषयासक्त तर करतातच करतात तरी याच कामना हे सर्व विकार निर्माण करून शेवटी तुमची बुद्धी सगळी भ्रष्ट म्हणजे आपण म्हणतो याची बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी भ्रष्ट होणं म्हणजेच माणसाला योग्य काय आणि अयोग्य काय ते कळत नाही चांगलं काय वाईट काय हे कळत नाही आहे ही जी ना बुद्धिनाशा प्रदर्शती हे दुसरं अधःपतन आहे आणि दुसरं अधःपतन म्हणजेच हा मृत्यू आहे आणि हेच हे विकार माणसाला पुन्हा 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 दुःखाला चिंतेला नैराश्य
वैफल जाला सगळ्याला कारण नरसिंह हे विकार हेच विकार आमच्या जन्म जन्मांच्या तरेत अनेक जन्म जन्मांतर कारण जर कोणतं नसेल तर हे विकार आणि या भोग वासना आणि भोग मानस आहे लक्षात दुसरा जर तिसरं जर अधःपतन असेल तर याच्या माग आणखीन एक आहे आणि तो म्हणजे अहंकार माणसामध्ये खरंच अहंकार आहेच स्पष्टीकरण जरूरच नाही की हाच अहंकार माणसाला आपले दोष मान्य करू देत नाही दुसऱ्याने दाखवले तरीही नाही दुसऱ्याने दाखवले तर उलट तो ते दोष नाही ते कसे गुण आहेत हे आम्ही सिद्ध करतो नाही का आमचं नाजीक मी तसा नाहीच आहे म्हणजे दुर्गुणाला आपण पांघरून राहतोय आणि त्या दुर्गुणाला लॉजिक आणि कारणविवाद साधून ते कसे सद्गुण आहेत हे सिद्ध करतोय हेच आमची बुद्धीची आजची कसर चालू जीवनात व्यवहारामध्ये जीवनामध्ये सर्व ठिकाणी कसर आहे आणि त्यामुळं हा अहंकार माणसाला ऍक्सेप्ट करू देत नाही हाच अहंकार माणसाला बदलू देत नाही आहे मला खूप बदलण्याची इच्छा आहे पण नाही का अहंकार देत नाही आहे भीती वाटते जर मी बदललो तर काय नाही बाबा आई तसाच होती कारण बदलायला तयार नाही आहे आणि आपण म्हणतो हे शब्द आहे मला खूप बदलायचं आहे हो मला खूप बदलायचं आहे हो मला खूप बदलायचं आहे हो हे शब्द आहेत फक्त शब्द व्यावहारिक शब्द आहेत जेन्युइनली आम्हाला तुम्हाला मला कुणालाही बदलायचं नाही फक्त शब्दांच्या रचना घेऊन शब्दामध्ये आम्ही जंजाळामध्ये अडकतोय याच्या बाकी काही करत नाही हा अहंकार तुम्हाला मान्यही करू देत नाहीये हा अहंकार बदलूही देत नाही आहे हा अहंकार समर्पणही करू देत नाही आहे हा अहंकार तुम्हाला शरण जाऊ देत नाही भगवंताला वाटत आणि आपण नतमस्त वा डोकं फोडावं पण लगेच म्हणतो नको नको डोकं फोडलं तर नाही आमचं काय येईल विनाकारण डोकं फोडायला हवं लक्षात घ्या नाही आपण गोष्टी वाचतोच की डोकं फोडलं भगवान येतो पण आपण डोकं फोडून चिंत्या राहा काही राहत शब्द आहे हाच अहंकार तुम्हाला शरण जाऊ देत नाही आहे हाच अहंकार सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मां शुच भगवान म्हणतात हो पण नाही बोलू खरंच नाही बोलू आणि एकादशी चांगलंच आहे आपलं जीवन अरकड चालू आहे नाही होते आणि म्हणून हा अहंकार असा आहे सर्व संसाराचं कारण सर्व प्रॉब्लेमचं कारण सर्व जीवनातले जे जे काही आहे त्याचा प्रॉब्लेम जो आहे तो अहंकार मी मला मीच अस्तित्व टिकवायचं मला माझ्या अहंकार तोडायचा नाहीये सोडायचा नाहीये आणि जोपर्यंत अहंकार सोडत नाही तोपर्यंत मी असाच होतो मी मुक्त होऊ शकत नाही जिथं अहंकार आहे तिथं पूर्णत्व नाही जिथं अहंकार आहे तिथं शांती नाही जिथं अहंकार आहे तिथं अनन्य भक्ती नाही जिथं अहंकार आहे तिथं प्रेम नाही जिथं अहंकार आहे तिथं समर्पण नाही जिथं अहंकार आहे तिथं परमेश्वर नाही फक्त हे शब्द यावी फक्त शब्द आहे हे शब्द नाही आहे म्हणजे आज जीवन जगायचं आहे साधकाला तर स्वतःसाठी जगायचं आहे आणि म्हणून मृत्यू मुक्षीय कि हा अहंकार हा सगळ्याला कारण आहे आणि ह्याच्याही पेक्षा अज्ञानम एव मृत्यू
का कारण एकच अज्ञान म्हणजे ही सर्व कारण मी माम सादर केली तर याच कारणामुळे बंधन देव याच कारणामुळे त्या ठिकाणी सुख दुःखांचे त्या ठिकाणी अनुभव येतात याच कारणांच्या मुळामी अंतर्वाही बहिर्मुख श्रुती सुद्धा म्हणते परांचिकानी व्यतृण स्वयंभू तस्मात् परां पश्यतिनांतर भगवंताला प्रश्न विचारतो अर्जुन अधकेन प्रयुक्तो यम पापं चरति पुरुष किमिच्छत् कृष्ण किमिच अनिच्छन्न विवास्तेय भलात्व नियोजित अरे भगवंत असं काय आहे या माणसामध्ये की ज्यामुळे हा माणूस इतका बुद्धिमान असून सुद्धा विचारशील असून सुद्धा हा पाप कर्मामध्ये प्रवृत्त होतोय का काय कारण आहे भगवान तेच उत्तर देत काम एषः क्रोध एषः रजो गुण समुद्भवा महाशनो महापापा विद्येन मेह वैरिणः मी भगवान सगळीकडे जर पाहिलं तर एक सा त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मना ही अजपतनाची ही दार आहे लक्षात महाद्वार मी कोणत्याही एका दारावर लावतो काय काम असेल क्रोध असेल किंवा लोभ असेल काम क्रोध हा लोभ कोणत्याही एका जरी याच्या आहारी जरी आम्ही गेलो तरी निश्चितपणे ठामपणे आम्ही नरकाकडेच आहे आमचं अजपतनच करून घेतोय कोण आम्हीच आमचं अजपतन भगवान काही करत नाहीये भगवान कारण नाहीये आम्हीच कारण आमचं मन कारण आहे विषयासक्त मनहा बंधाय कारण भवत हे विषयासक्त जे मन आहे तेच कारण आहे लक्षात मग असं जर असेल तर मग हे सगळं माझ्या आतच दोष आहे ज्यावेळी भगवंताच्या समोर जातो भगवंताला मी प्रार्थना करतो त्यावेळेला आपण पाहिले की साधक हा स्वतःसाठी असतो दुसऱ्यासाठी असतो साधकानं स्वतःच उद्धार केला पाहिजे कोणीही करू शकत नाही आणि त्यामुळे भगवंताच्या समोर ज्या वेळेला उभा होता नेकेड ट्रुथ अंतर्बाह्य त्याच्याशी बोललं पाहिजे बाकी तुम्ही कुठेही ते बोलला तरी चालेल पण परमेश्वर अशा बोलताशी तरी आपण काय आत आहोत काय बाहेर आहोत हे त्याला खरं खरं सांग तरच काहीतरी मार्ग निघतो आणि तो कोणता मार्ग मा अमृता के भगवंता खरंच रे मी या मार्गामध्ये आहे खूप दोष आहेत हे मला सुद्धा कळत आचारांना मी अशुद्ध आहे वागण्यामध्ये दोष आहे चालण्यामध्ये दोष आहे बोलण्यामध्ये दोष आहे मनामध्ये हजार प्रकारचे दोष आहे हजार प्रकारचे विचार आहे अहंकार आहे हा उम्मट आणि उद्धट असणारा उम्मत्ताचा हत्ती माझ्या आत आहे मी काय करू सांग मी काय करू मला तरी तुझ्या जवळ यायचं आहे मला तरी तुझ्या स्वरूपापर्यंत पोहोचायचंय मला नको आहे खरं पण नको असलं तरी हे सुटत नाही आहे हे मी कसे सोडू सोडू म्हणलं तरी सुटत नाही आहे याच्या करता फक्त तुझी स्वरूप आहे तुझे आशीर्वाद जर असले तरच मी ह्या सगळ्या बंधनामधून मुक्त होईन माझ्या जीवनाला काहीतरी जगण्यामध्ये काहीतरी अर्थ राहील सत्यत्व राहील आणि माझा काहीतरी उद्धार होईल
तुझा कृपेने आणि म्हणून भगवंता एकच करे निदान मी खूप दोषी आहे पण निदान या मार्गापासून मला ठरवतरी देऊ नकोस मला या मार्गापासून शुद्ध तरी होऊ देऊ नकोस मला या मार्गापासून परावृत्त परत ते जुनं जे काही होतं जुनं जे खाओ पियो मजा करो यावत जीवन सुखम जीव हे जे माझं जीवन होतं खाओ पियो और मजा करो हे नको आता पास मला निदान जे काही राहिलेलं आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्ये निदान दोन पाहुणं तरी पडत हीच माझी तुला प्रार्थना आहे हीच माझी तळमळ आणि विनंती आहे हीच माझी अंतरंगामधून आर्थता आहे की या मार्गामधून तरी निदान तुमचितो करून देऊ नकोस घर देऊ नकोस मला सतत या मार्गामध्येच ठेव म्हणून तरी आमची प्रार्थना कर हजारो शिष्याचा आरंभाचा मंत्र जसा आहे भद्रं कर्णे विश्रुणयाम देवा भद्रं पश्ये माक्षभिर्यजत्रा सिरेरंगैः स्तुष्टवान् सस्तनोऽपि व्यक्षेम देव हितं यदा अरे भगवंता आज पर्यंत या कानानं नको तेच ऐकले सगळं व्यवहार या डोळ्याने नको तेच सगळं बघितलेलं आहे आता कंटाळो विठलोय सगळं ऐकून ऐकून आणि बघून बघून तरी काय विना निदान आता तरी या वयाला तरी कानाचा उपयोग आणि या डोळ्यांचा सदुपयोग व्हावा दे रोज आम्ही रिमोट चालवतोय सकाळपासून रात्रीपर्यंत एक चॅनल दुसरा चॅनल तिसरा चॅनल चौथा चॅनल चालवतो पण आम्हाला साधकाला सुद्धा अजून एक जाणीव होत नाहीये अजून एक क्लिक होत नाहीये अजूनही आम्ही त्याच्यातच रमतोय त्याच एपिसोड मध्ये रमतोय त्याच सिरियल मध्ये रमतोय आणि आम्हाला कौतुक करतो आम्ही आमचं का त्यांचं का कुणाच म्हणजे अजूनही आमच्या जीवनाचं महत्व आम्हाला कळले आम्हाला आमच्या स्वतःच्या शरीराचं अजूनही महत्व कळले नाहीये इतकं जीवन केलेलं आहे जगात खटका गेली पळी गेली तास वाजे छडा धडा आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा आयुष्य संपले लक्षात घ्या दिनिया मिंत्यौ सायं प्रात शिशिर वसंतो पुनरायाता सगळं जीवन एका मागे एक एका मागे एक सारखा अखंड बनाना सकाळ आली आली म्हणेपर्यंत रात्री येते रात्र म्हणेपर्यंत दुसरा दिवस येतोय दुसरा दिवस म्हणता म्हणता महिना वर्ष एका माग एक एका मागे आणि बघता 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 पाहिलं सखाऊ आहे साठी झाली बघता बघता 70 झाली बघता बघता 75 झाली बघता बघता 80 सहस्र दर्शन झालं सगळं व्हायला लागलंय पण अजूनही काही अक्कल मात्र काही अजूनही तेच जीवन तेच विषय तेच सिरियल तेच सगळं आणि कुठल्या बरोबर आता आणखीन व्हॉट्सअप गुड मॉर्निंग इलेक्ट्रिक तिकडे येतो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सगळी म्हातारी माणसं त्याच्यात बिझी पण त्याच्या आधी तिथं बंद करून 2 मिनिटं जप करा म्हणजे तर स्वामीजी वेळच मिळत नाही हो कसा वेळ मिळेल पहिल्या तर ते मोबाईल लगेच फेकून दिले पाहिजे सगळे 100% दुरुपयोग आहे 1% सुद्धा नाही आमचं काय आमचं जीवन आहे इतर लोकांचं नाही म्हणत मी आमचं जीवन जे आम्ही स्वतःला साधक म्हणतो जे स्वतःला आम्ही अध्यात्मिक म्हणतो जे स्वतःला आम्ही श्रद्धावान भक्त म्हणतो त्या भक्तांचं साधकांचं जीवन काय आहे कसं जगतोय काय जगतोय हे
याचं तरी अंतर्मुखून कधी निरीक्षण केलं? घटका जाताय, मरण समोर यायला लागलेलं आहे, केव्हाही मरण येणार आहे लक्षात घ्या, नव्हे कोणत्याही क्षणी येणार. आपण म्हणतो उद्या पाहू, कुणाला माहित नाही कोणत्याही क्षणी मरायला आहे. मग हे जर सत्य नसेल तर हे का आणि कशासाठी का आमची आमच्या जीवनाचा का आमच्या जीवनामध्ये दिलेला जो वेळ जो आहे जी संधी आहे द रेअर अपॉर्च्युनिटी इन युअर लाईफ गेलेला गेलं जाऊ दे. त्याच्याबद्दल वेळ वाटण्याची किंवा वाईट मारायचं काही कारण गेलेलं गेलं पण आता तरी संधी आहे. उकरून 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 तेच काढण्यापेक्षा नवीन जीवन आहे, नवीन दिशा आहे, नवीन त्या ठिकाणी दिवस आहे, नवीन दिवसाला नवीन दिशांना जीवन जगायची तयारी आणि उभारी पाहिजे माणसांच्या. एक सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करायचा, एक चांगलं जीवन जगायचा प्रयत्न करायचा, एक सच्चील असलेलं जीवन जगायचा प्रयत्न करायचा. आणि यासाठी तर प्रार्थना करतोय भगवंता. अरे ज्ञान याच्या नंतर तरी नाही का भद्रम करणे श्रुणियाम देवा भद्रम पश्ये पाक्ष फिर्य यत्रा. आणि जे काही माझं हष्टपुष्ट असलेली ही इंद्रिय आहे तरी काय करावं, खाऊ नये सारखं, खाणं बंद कर, आता सेवा कर. या हातानं जर काय असेल तर पकडायचं नाही आहे, हात मोकळा करून भगवंताची सेवा कर. या हातानं त्या भगवंताची पूजा करा, या हातानं भगवंताचं संकीर्तन करा, या हातानं आणि मुखानं विषयांचं स्मरण करण्यापेक्षा आणि विषयांचं संकीर्तन करण्यापेक्षा त्या भगवंताचे कल्याण गुण गाण्याचं संकीर्तन करा. काय नाही म्हणून माम भूता कि निदान या मार्गापासून आम्हाला ढळू देऊ नकोस. आणि ढळू देऊ नकोस ह्याचा अर्थ कितीतरी आज साधता आहे. का बर कारण जीवनामध्ये चांगलं आणि वाईट काय असं तुमच्या समोर कधीच येत नाही. जे येतं ते जीवन आहे, जे येतं ते जीवन येतं म्हणजे काय येतं, प्रसंगी येतात. एक प्रसंग गेला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, तिसरा झाला की चौथा, हे दुसरं आहे नाही. आणि त्या प्रसंगात फक्त माणसं बदलत राहतात. जशी माणसं बदलतात, व्यक्ती बदलतात, विषय बदलतात, तसे प्रसंग बदलत आहे. म्हणजे असे ज्या वेळेला प्रसंग आणि जीवन येतं प्रत्येक क्षणाक्षणाला त्या वेळेला तुम्हाला कधीही चांगलं आणि वाईट विभाजन करून येत नाही. जीवन हे जीवन आहे, जीवन हा प्रसंग आहे. आणि हे जर प्रसंग जर असतील तर जीवनामध्ये निवडायचंय तुम्हाला. एकाच प्रसंगामध्ये दोन्ही आहे, चांगलंही आहे आणि वाईटही. तुम्ही तो प्रसंग कसा तुमच्या स्वतःसाठी उपयोग करू शकता, उत्पगामी जाण्यासाठी करता का अधपतनासाठी. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेकः तौ संपरीत्य विविधत्ति धीरा श्रेयो हि धीरो विप्रेयसो वृणीतो वृणीते प्रेयो मंदो योगक्षेमं वृणी. कि सर्व प्रसंग तुमच्या मागे येत आहेत, श्रेयस आणि प्रेयस. अमृत रूपी असलेल्या या मार्गापासून मला ढळू देऊ नकोस. अमृताचा मार्ग म्हणजे ऊर्ध्वगामी मार्ग आहे, अमृताचा मार्ग म्हणजे शांतीचा आनंदाचा मार्ग आहे, अमृताचा मार्ग म्हणजे श्रेयस मार्ग आहे. आणि त्या श्रेयस मार्गापासून दूर होणं म्हणजे श्रेयस मार्गापासून च्युत होऊन प्रेयस मार्गामध्ये प्रवृत्त होणं आहे. म्हणजे आमच्या ऊर्ध्वगामी जीवनामध्ये जर कोणता जर अडथळा जर असेल
तर प्रेयस हाच अडथळा आहे. आणि असा हा अडथळा असल्यामुळे एकच प्रसंग आहे विविधति धीरा. जो माणूस विवेकी आहे, विचार करणारा आहे, सत्सत् विवेक बुद्धी आहे, तो विचार करून एकाच प्रसंगाचा योग्य काय आणि अयोग्य काय विचार करतो आणि योग्याचं अनुसरण करतो आणि अयोग्याचा त्याग करतो. पण दुर्दैवानं अज्ञानी अविवेक माणूस श्रेयसचा योग्याचा त्याग करतो आणि अयोग्य मार्गाचं अनुसरण करतो. असं म्हणून या मार्गापासून च्युत न होणं म्हणजेच आम्ही पुन्हा प्रेयस मार्गाकडे न जाऊ देणार, सतत श्रेयस मार्ग. मग श्रेयस मार्गामध्ये जर जायचं जर असेल सातत्य तर प्रश्न मग सगळे सोडून देऊ, मग आम्ही श्रेयस मार्गामध्ये राहायचंच. जोपर्यंत आपण काही करत नाही
जर खरोखरच आम्हाला आमचं बहिरंग आणि अंतरंग शुद्ध करायचं असेल की या ठिकाणी म्हणजे गजाम हे आम्ही तुझी यजन करतो, पूजा करतोय, भगवंताची पूजा सगुण रूपामध्ये त्र्यंबकेश्वर हा सगुण रूप सगुण साकार असलेला हा महाशिव या शिवाची या परमेश्वराची सगुण रूपामध्ये पूजा करा करा म्हणजे कर्म नाही आहे त्या करण्याच्या माग श्रद्धा श्रद्धे न करा नाही प्रेमान भावान करून कुरकुर टाकू नका कारण प्रत्येक कर्माच्या माग जर शुद्धीकरण करायचं असेल तर आमच्या जीवनात प्रत्येक कर्मामध्ये आमच्या श्रद्धा पाहिजे नितांत श्रद्धा दृढ श्रद्धा अडळ श्रद्धा पाहिजे भक्ती भक्ती वीण मुक्ती की आमच्या मनामध्ये नुसतंच करायचंय नाही आमच्या मनामध्ये श्रद्धा पाहिजे आमच्या मनामध्ये भाव पाहिजे भावा न करा आणि जितक्या भावानं तुम्ही कराल तोच भाव तुमचं अंतरंग आणि बहिरंग शुद्ध करेल असा भाव तेथे देव जिथं शुद्ध निर्ज्ञान भाव आहे तिथंच मन शुद्ध आणि निर्मळ आहे जिथं उत्कट आणि पवित्र करणारा भाव आहे तिथं सर्व प्रकारचे विकार आपोआप करून पडतात आणि मन प्रसन्न शांत शुद्ध आपोआप म्हणून पूजा हे नुसतं कर्म नाही आहे पूजा नव्हे आपल्या जीवनामध्ये आम्ही जे जे काही करतो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवारः कर चरण कृतं वा कायजं कर्मजं वा आपण म्हणतो साधा झाडू मारायचा आहे असू दे कोणतंही कर्म असू दे आपल्या जीवनामध्ये ते प्रत्येक कर्म तितक्याच श्रद्धेनं तितक्याच निष्ठेनं तितक्याच आत्मविश्वासानं आणि तितक्याच उत्कट अशा असणाऱ्या भावानं केलं पाहिजे आणि तीच खरी पूजा पुढची गोष्ट हीच करता करता त्याच कर्मामधून जर आणखी शुद्ध जर करायचे तर भगवंताला काय मागायचंय व्यावहारिक काही मागायचं नाहीये मागायचं असेल तर एकच भगवंता अंतःकरण शुद्ध्यर्थम इदं अहं करिष्ये ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम इदं अहं करिष्ये मला काहीही नकोय आता मला फक्त एकच पाहिजे माझं मन शुद्ध हो हे सगळे विकार जाऊ दे आणि त्यासाठी निस्वार्थ मनानं निष्काम वृत्तीनं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाच अखंड मनानं भगवंताची सगुण रूपामध्ये पूजा नव्हे अखंड मनानं काया वाचा मनसा सेवा सेवा हे जरी कर्म जरी असलं तरी सेवा म्हणजे त्याग सेवेमध्ये त्याग आहे म्हणजे शब्द निस्वार्थ हा शब्द वापरतो सेवेमध्ये त्याग जर असेल तर आपले स्वतःचे व्यक्तिगत राजद्वेषांचा त्याग आहे जर त्या ठिकाणी त्याग जर असेल तर स्वार्थाचा निस्वार्थ असलेला हा स्वार्थ त्याग आहे आणि हा अहंकाराचा त्याग त्यावर सेवा म्हणजे त्याग भिरंगाचा नाही कर्माचा त्याग नाहीये
कर्माचा त्याग कधीही भगवंताने सांगितलेला नाहीये. कर्म अखंडपणाने करायचं आहे, फक्त कर्माच्या मागे असलेला भाव बदलायचा. राग द्वेषांचा त्याग, स्वार्थाचा त्याग, अहंकाराचा त्याग, अखंडपणाने भगवंताची सेवा करा, निस्वार्थपणाने सेवा करा. आणि सेवा करता करता हा भाव ज्यावेळेला उत्कट व्हायला लागतो आणि भगवंताचं दर्शन घेता घेता डोळे तृप्त होतात, त्याचा नुसतंच स्वरूप पाहता पाहता आपल्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होतात, आपलं मन भरून येत, आपल्या मनामध्ये आनंदाचे उर्मी उठतात, भक्तीच्या भावाचे उर्मी उठतात. लक्षात घ्या कि तेच स्वरूप आहे, पण ते स्वरूप पाहता पाहता नुसतं स्वरूप नाही आहे, ते रूप बोलायला लागते, ते डोळे बोलायला लागतात, ते ओठ बोलायला लागतात, आणि त्याच्या मागे असलेला जिवंत भाव जो आहे, त्या मूर्तीच्या मागे असलेला भाव, चैतन्याचा जो आविष्कार जो आहे, तो आविष्कार त्यामधून दिसतो आणि अनुभवतो. हे अनुभवायचं असतं, हे बोलता येईल, हा भाव निर्माण व्हावा. का? तर भक्ती एव एनम नयति, भक्ती एव एनम गमयति, भक्ती एव एनम दर्शयति, भक्ती वशः पुरुषः. नारद महर्षी म्हणतात, हाच भक्तीचा भाव तुम्हाला त्या ईश्वरापर्यंत नेईल, कारण भक्तीच्या भावाने शुद्धी करत होतो, भक्तीच्या भावानच मन निर्मळ होत, भक्तीच्या भावानच मनातले सगळे काळे भेद जे जे काही आहे ते सगळं कॉपे करून पडत आणि मन सरळ शुद्ध आणि निर्मळ व्हायला लागत. त्याच मनामध्ये सद्गुणांचा उत्कर्ष होतो, त्याच मनामध्ये दैवी गुण संपत्तीचा उत्कर्ष होतो, आणि ज्या वेळेला या उत्कर्ष होतो, अमानित्वम अलंबित्वम अहिंसा शांतिराधवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च वगैरे वगैरे. जे भगवान म्हणतात कि आज माझ्या दैवी गुण संपत्तीचा ज्या वेळा उत्कर्ष होतो, त्याला आपोआप सर्व दुर्गुण जे आहेत ते गळून पडतात. दैवी गुण संपत्ती येते आणि तेच जीवनाचं रक्षण आहे, तोच उत्कर्ष आहे, तोच ऊर्ध्वगामी मार्ग आहे. असं ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये असेल, त्याच्याकरता दृढ अटळ असलेला नितांत श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे आणि समर्पण भाव पाहिजे. हे ज्या वेळेला होईल, त्याच्या वेळेला ईश्वराची कृपा होते, ईश्वराच्या कृपेन सत्संग होतो, सत्संगत्वे निस्संगत्वम निस्संगत्वे निर्मोहत्वम वगैरे वगैरे, कि त्याच्याच कृपेन आमच्या मनामध्ये ईश्वराबद्दलचा संकल्प, ईश्वर अनुग्रहादेव भुत्सा अद्वैत वासना, त्याची तळमळ, त्याची व्याकुळता निर्माण होते. ईश्वराच्या त्र्यंबकेश्वरच्या कृपेन गुरु प्राप्त होतात आणि तिसरा डोळा हा जो ज्ञान स्वरूपाचा डोळा, तद्विद्धि प्रतिपादेन परिप्रश्नेन सेवया उपदेशते ज्ञानं ज्ञानिनस तत्त्वदर्शिना तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत वगैरे वगैरे. जे म्हणजे आहे कि सर्वमान त्याच्या जीवनामध्ये गुरूंची प्राप्ती होते, सवत गुरुना शरण जातो आणि ईश्वराच्या कृपेन ज्ञान स्वरूपाचा वर्षाव होतो, आणि तो ज्या वेळेला अमृताचा वर्षाव होतो, अंतर्वाही आपलं जीव तृप्त आणि परिपूर्ण होतो. एकच शेवटी अनुभव येतो कि मी कोण आहे, हा सगळ्याचा परिभाग एकच आहे. परिपक्व व्हायला लागत, अपरिपक्वता संपते आणि ती परिपक्वता झाली की एकच करत, अहम ब्रह्मास्मी सर्वं खलिदं ब्रह्म. प्रजहा यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान
आत्मन्येवा मनःतुष्टः स्थिरप्रज्ञस्तदोच्यते। ती जी स्थिर प्रज्ञा की अवस्था, ती जी पूर्णत्वा की अवस्था, तीज ती उर्वारुकमेव बंधना। कि जो तेज वाळू त्या वेलापासून गळून पडतं परिपक्व झाल्यानंतर, तसाच हा जीव, हा जीव न राहता ईश्वर स्वरूप होतो। तीच परिपक्वता, तीच पूर्णता, ती जीवन मुक्तावस्था आणि प्रारब्ध भोग क्षय संपल्यानंतर विदेह कैवल्यत्वं प्राप्त होतो। आम्ही जातो अमुजा गावा अमुजा घामरा, हे संपूर्ण जीवन तसं इतकं होऊन जातं। यथा नद्यः स्यन्तमानः समुद्रे अस्तं गच्छन्ति नामरूपे, या प्रवाह म्हणले की तोच परिपूर्ण होतो, अस हीच पूर्णता या ठिकाणी मागितली। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनं ऊर्वारुकमेव बंधना मृत्योर्मुक्षीयमा, की ही हा मंत्र हा उपासनेचा मंत्र आहे आणि या उपासनेमधूनच शुद्धी, उपासनेमधूनच वैराग्य प्राप्ती, उपासनेमधून संपूर्ण निसंग असणार जीवन आणि त्याच उपासनेचा अद्वैत असणारी ही अनुभूती प्राप्त होते आणि पूर्णत्व। असा एक मंत्र मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करणारा आणि अमृत स्वरूप देणारा असल्यामुळे या मंत्राला म्हणलं जातं महामृत्युंजय मंत्र। ओम तत्सत्।